जय मित्रांनो मी ती पकाहेर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण म्युच्युअल फंडाबद्दल थोडी माहिती घेणार आहोत म्हणजे गेल्या काही भागांमध्ये आपण बघितलेलं होतं म्युच्युअल फंड म्हणजे काय असतात म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी पद्धतीने आपण कशाप्रकारे गुंतवणूक करत असतो त्यानंतर लमसम पद्धतीने आपण कशाप्रकारे गुंतवणूक करत असतो त्याचा अभ्यास आपण केलेला होता त्यानंतर म्युच्युअल फंडाचे रेशिओ काय असतात अल्फा बिटा एक्सपेन्स रेशिओ काय असतो त्याचा पण आपण अभ्यास केलेला होता तर आजच्या भागामध्ये आपण अभ्यास करणार आहोत म्युच्युअल फंडामध्ये जेव्हा आपण गुंतवणूक करत असतो आणि म्युच्युअल फंड जेव्हा आपण रिडीम करत असतो त्यावरती कोणकोणत्या प्रकारचे टॅक्स लावले जात असतात त्या टॅक्सबद्दलच आजच्या भागामध्ये आपण अभ्यास करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे जर तुम्ही व्हिडिओला स्किप केलं तर बहुतेक अशा कन्सेप्ट ज्या असतात त्या तुम्हाला लक्षात येत नाही त्यामुळे व्हिडिओला तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघायचं आहे आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला पण हिट करा जेणेकरून जे पण व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन पण तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील त्यामुळे तुम्ही चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करत चला आणि कॉमेंट पण करत चला तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं आणि कॉमेंट केलं तर मला पण मोटिवेशन मिळत असते त्यामुळे व्हिडिओला तुम्ही लाईक आणि कॉमेंट नक्की करायचं आहे चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आजच्या भागामध्ये आपण म्युच्युअल फंड टॅक्सेशन बद्दल अभ्यास करणार आहोत म्हणजे जेव्हा पण तुम्ही म्युच्युअल फंडला रिडीम करत असतात तो कालावधी तुमचा एक वर्षांचा पण असू शकतो किंवा दहा वर्षांचा पण असू शकतो म्हणजे काही जणांना एक वर्षामध्येच पैशांची गरज पडत असते जर काही व्यक्तींनी एक वर्षासाठी अमाऊंट गुंतवलेली असेल त्यांना पैशांची गरज पडत असेल तर त्या पैशांना ते म्युच्युअल फंडामधून विथड्रॉ करत असतात किंवा काहींचा व्यू असतो लॉंग टर्मसाठी म्हणजे काहींनी ठरवलेलं असतं की मी दहा वर्षांसाठी किंवा पंधरा वर्षांसाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणार तो कालावधी संपला की ते पैसे त्या ठिकाणी विथड्रॉ करत असतात म्हणजे म्युच्युअल फंड त्या ठिकाणी रिडीम करत असतात तर ते म्युच्युअल फंड रिडीम करत असताना आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे टॅक्स लागत असतात त्याचा विस्तार अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तर म्युच्युअल फंडमध्ये आपण जी गुंतवणूक करत असतो तर आपण गुंतवणूक करत असतो इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये आपण गुंतवणूक करत असतो तसं बघायला गेलं तर वेगवेगळे म्युच्युअल फंड असतात काही डेप्ट फंड असतात काही डेप्ट फंड असतात त्यानंतर हायब्रिड असतात हायब्रीड फंड असतात त्यानंतर लिक्विड फंड असतात असे वेगवेगळे प्रकारचे म्युच्युअल फंड असतात तर आपण जास्त करून इन्व्हेस्टमेंट जी करत असतो ती इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये करत असतो कारण की त्या ठिकाणी आपल्याला मिळणारे रिटर्न पण हे जास्त असतात चांगला परतावा आपल्याला त्यातून मिळत असतो रिस्क पण तेवढे असते आणि रिवॉर्ड पण आपल्याला त्या ठिकाणी जास्त मिळत असतो त्यामुळे आपण इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असतो तर त्या इक्विटी म्युच्युअल फंडावरती कोणकोणते टॅक्स लागत असतात ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सांगणार आहे म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंडावरती जे टॅक्स लागत असतात त्याचाच अभ्यास आता आजच्या भागामध्ये आपण करणार आहे तर पहिला टॅक्स जो लागत असतो इक्विटी म्युच्युअल फंडावरती तो लागत असतो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स त्याला आपण एस टी सी जी असं पण म्हणत असतो शॉर्टमध्ये त्याला एस टी सी जी असं पण म्हटलं जात असतं म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं त्याला म्हटलं जातं कॅपिटल गेन ह्या शब्दाचा अर्थ काही जणांना माहीत पण असेल किंवा काही जणांना माहीत पण नसेल कॅपिटल गेन म्हणजे काय जी अमाऊंट तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट केलेली असते समजा जर तुम्ही एक लाख रुपयांची रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली असेल आणि त्यावरती जर तुम्हाला दहा हजार रुपयांचं प्रॉफिट मिळत असेल तर दहा हजार रुपये काय असतं तुमचा कॅपिटल गेन असतो म्हणजे तुम्हाला एक लाखावरती झालेलं प्रॉफिट असते तुम्हाला या ठिकाणी झालेले प्रॉफिट जे असते त्यालाच कॅपिटल गेन असं म्हटलं जात असतं तर पहिला टॅक्स या ठिकाणी लागत असतो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स त्याला आपण एस टी सी जे असं म्हणत असतो आणि त्याचा कालावधी जो असतो तो बारा महिन्यांपेक्षा कमी असतो म्हणजे जर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली ती फक्त एक वर्षांसाठी केली म्हणजे त्याचा म्हणजे त्याचा कालावधी जो असणार आहे तो बारा महिन्यांपेक्षा कमी असणार आहे जेव्हा तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये बारा महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक करत असतात त्या ठिकाणी तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा भरावा लागत असतो एस टी सी जी हा भरावा लागत असतो हा झाला पहिला टॅक्स दुसरा जो असतो त्याला म्हटलं जात असतं लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स त्याला आपण टी सी जे असं म्हणत असतो शॉर्टमध्ये तर त्याचा कालावधी जो असतो तो बारा महिन्यांपेक्षा जास्त असतो म्हणजे जर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये लमसम अमाऊंट गुंतवलेली असेल एक लाखांची असेल दोन लाखांची असेल किंवा तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी करत असाल त्याचा कालावधी जर तुमचा बारा महिन्यांपेक्षा जास्त असेल म्हणजे एक वर्षापेक्षा जास्त असेल म्हणजेच एक वर्षानंतर तुम्ही त्या म्युच्युअल फंडला रिडीम करत असाल दोन वर्षानंतर किंवा तीन वर्षानंतर जर तुम्ही म्युच्युअल फंड रिडीम करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला लॉन्ग टर्म कॅपिटल टॅक्स हा भरावा लागत असतो एलटीसीजी हा भरावा लागत असतो मग याची पर्सेंटेज कसे असतात ते पण आपण आता या ठिकाणी बघणार आहोत तर तुम्हाला दोन टर्म या ठिकाणी समजलेले असतील शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स केव्हा भरायचा असतो जेव्हा तुम्ही तुमच्याजवळ असलेला म्युच्युअल फंड बारा महिन्यांच्या आतमध्ये या ठिकाणी रिडीम करत असतात त्या ठिकाणी तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागत असतो तसेच एक वर्षानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंडला रिडीम करत असतात कालावधी दोन तीन वर्षांचा असू शकतो दहा वर्षांचा असू शकतो किंवा पंधरा वर्षांचा पण तो कालावधी असू शकतो त्या कालावधीमध्ये जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड रिडीम करत असतात त्या ठिकाणी तुम्हाला भरायचा असतो लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स तर तो टॅक्स किती टक्क्यांचा असतो ते पण मी तुम्हाला आता पुढच्या स्लाईडमध्ये दाखवणार आहे तर पहिला टॅक्स जो असतो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स तर तो आपल्याला भरायचा असतो पंधरा टक्क्यांचा पंधरा टक्क्यांचा कॅपिटल गेन टॅक्स या ठिकाणी भरायचा असतो आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरायचा असतो तो भरायचा असतो दहा टक्के तो कॅपिटल गेन टॅक्स आपल्याला भरायचा असतो दहा टक्क्यांचा मी एक तुम्हाला एक उदाहरण देऊन पण या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न करेल तर अशा टर्म ज्या असतात समजण्यासाठी थोड्या अवघड असतात पण मी सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तर आपण पहिले समजून घेणार आहोत शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स इन्कम टॅक्स ऍक्ट सेक्शन एकशे अकरा एनुसार हा टॅक्स आपल्याला भरायचा असतो म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आपल्याला भरायचा असतो तर हे सेक्शन पण तुम्हाला माहीत पाहिजे इन्कम टॅक्स ऍक्ट सेक्शन एकशे अकरा एनुसार आपल्याला हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स या ठिकाणी भरायचा असतो आणि लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आपण जो भरत असतो तो आय टी ऍक्ट सेक्शन एकशे बारा एनुसार भरत असतो तर हे सेक्शन पण तुम्हाला माहीत असले पाहिजे म्हणजे त्याची गरज तर पडत नाही पण ज्या ठिकाणी आपण गुंतवणूक करत असतो तर त्याची सर्व माहिती पण आपल्याला असली पाहिजे त्यामुळे मी तुम्हाला हे सेक्शन पण या ठिकाणी सांगतोय एकशे अकरा ए आणि एकशे बारा आहे तर हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स कशा प्रकारे भरायचा असतो <perfektionicil tape> समजा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी चालू केलेली असेल महिन्याला जर तुम्ही पाच हजार रुपयांची एस आय पी करत असाल पाच हजारांची एस आय पी तुम्ही महिन्याला या ठिकाणी करत असाल म्हणजे जर तुम्ही जानेवारी दोन हजार बावीसमध्ये एस आय पीला सुरुवात केलेली असेल पाच हजार रुपयांची एस आय पी तुम्ही प्रत्येक महिन्याला करत असाल तर डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंत तुम्ही पाच हजार रुपयांची एस आय पी करत असाल म्हणजे हा कालावधी झाला तुमचा बारा महिन्यांचा बारा महिन्यांमध्ये तुम्ही आय पी स्वरूपात या ठिकाणी पैसा गुंतवलेला असतो तुमची रक्कम या ठिकाणी जमा झालेली असते तुमची रक्कम पूर्ण या ठिकाणी जमा झालेली असते साठ हजार रुपयांची साठ हजार रुपयांची रक्कम तुमची या ठिकाणी जमा झालेली असते तुमची या ठिकाणी जमा झालेली रक्कम जी असते ती साठ हजार रुपये असते आणि टोटल रक्कम जी तयार झालेली असते म्हणजे नफ्यासहित तुमची रक्कम जी तयार झालेली असते ते सत्तर हजार रुपयांची या ठिकाणी झालेली असते आपण एक उदाहरण या ठिकाणी पकडतोय म्हणजे तुम्हाला नफा किती झालेला असतो म्हणजे प्रॉफिट किती झालेलं असतं तर दहा हजार रुपयांचं प्रॉफिट तुम्हाला या ठिकाणी झालेलं असतं गुंतवणूक झालेली असते तुमची साठ हजारांची आणि प्रॉफिट मिळालेलं असतं दहा हजारांचं मग या दहा हजारावरती तुम्हाला पंधरा टक्क्यांचा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा भरावा लागत असतो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स किती भरायचा असतो पंधरा टक्क्यांचा भरायचा असतो म्हणजे दहा हजार रुपये रक्कम त्यावरती त्यावरती पंधरा टक्क्यांचा टॅक्स म्हटला त्या ठिकाणी तुम्हाला पंधराशे रुपयांचा टॅक्स या ठिकाणी भरावा लागत असतो म्हणजे जो कॅपिटल गेन तुम्हाला झालेला असतो दहा हजार रुपयांचा त्यावरती तुम्हाला पंधरा टक्क्यांचा टॅक्सा भरावा लागत असतो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्सा भराव लागत असतो म्हणजे पंधराशे रुपये एवढी रक्कम तुम्हाला टॅक्स स्वरूपामध्ये या ठिकाणी भरावी लागत असते तर अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन या शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्समध्ये केलं जात असतं हे तर झालं एस आय पी स्वरूपामध्ये जर तुम्ही लमसम अमाऊंट या ठिकाणी गुंतवलेली असेल जर तुम्ही एक लाख रुपयांची अमाऊंट लमसम स्वरूपात या ठिकाणी गुंतवलेले असेल आणि हो या एक लाखावरती तुम्हाला वीस हजार रुपयांचं जर प्रॉफिट झालेलं असेल तर त्या वीस हजार रुपयांना पंधरा टक्के हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स तुम्हाला भरावा लागत असतो म्हणजे या ठिकाणी टॅक्स स्वरूपात तुम्हाला रक्कम जी भरायची असते ती, ती तीन हजार रुपयांची भरायची असते तीन हजार रुपये टॅक्स तुम्हाला या ठिकाणी भरावा लागत असतो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा भरावा लागत असतो पंधरा टक्के अमाऊंट जे असते तुमच्या कॅपिटल गेनमधून या ठिकाणी कट होत असते तर काही जणांना या ठिकाणी प्रश्न पण पडलेला असेल की जेव्हा आपण म्युच्युअल फंडला रिडीम करत असतो म्हणजे आपला पैसा त्या ठिकाणी विड्रॉ करत असतो तर तो पैसा जेव्हा आपण विड्रॉ करत असतो तर तो पैसा विड्रॉ केल्यानंतर एक टॅक्स जे असतात ते कट, कट होऊन येतात का म्हणजे टॅक्स कट होऊन जी उरलेली अमाऊंट असते ती आपल्या अकाउंटमध्ये या ठिकाणी डिपॉझिट होत असते का असा प्रश्न पण काही जणांना पडलेला असेल तर जेव्हा पण आपण म्युच्युअल फंडला रिडीम करत असतो तर त्या ठिकाणी हा टॅक्स कट होत नसतो आपली पूर्ण अमाऊंट जी असते आपल्या अकाउंटमध्ये ती डिपॉझिट होत असते जेव्हा तुम्ही एस आय पी सुरू केलेली असते त्या ठिकाणी तुमचा एक्सपेन्स रेशो प्रत्येक महिन्याला कट होत असतो तुम्ही बघा जर तुम्ही एक हजार रुपयांची एस आय पी चालू केलेली असेल तर त्या ठिकाणी नऊशे नव्याण्णव पॉईंट पन्नास किंवा नऊशे नव्याण्णव पॉईंट साठ एवढी रक्कम तुमची कट झालेली असते आणि बाकीचा जो पैसा असतो तो एक्सपेन्स रेशो तुमचा त्या ठिकाणी कट झालेला असतो त्यानंतर एक वर्षाच्या अगोदर जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड रिडीम करत असतात तुमचा एक्झिट लोड पण त्या ठिकाणी कट होत असतो तर ज्या एम्स सी असतात त्यांचा एक टक्क्यांचा जवळजवळ एक्झिट लोड असतो तुमची अमाऊंट जी असते त्यामधून एक टक्का रक्कम टक जी असते ती कट होत असते म्हणजे एक्झिट लोड तुम्हाला त्या ठिकाणी लागत असतो या दोनच गोष्टी फक्त त्या ठिकाणी कट झालेल्या असतात बाकी जी मी टॅक्स तुम्हाला सांगतोय हो। जसं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स झाला आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स झाला तो आपल्याला भरायचा असतो म्हणजे जेव्हा पण आपण म्युच्युअल फंडला रिडीम करत असतो पूर्ण रक्कम आपल्याला आपली मिळत असते त्यानंतर आपण ते टॅक्स भरायचे असतात आणि ते टॅक्स आय टी आर टू मध्ये भरायचे असतात आय टी आर टू मध्ये आय टी आर टू किंवा आय टी आर ते टॅक्स आपल्याला भरायचे असतात म्हणजे नॉर्मल जेव्हा आपण आय टी आर फाईल करत असतो इन्कम टॅक्स रिटर्न आपण जेव्हा फाईल करत असतो तर ते आय टी आर करत असतो आय टी आर वन मध्ये करत असतो जेव्हा पण आपण इक्विटी म्युच्युअल फंडचे टॅक्स भरत असतो ते तर आप आप ते आपल्याला पे करायचे असतात आय टी आर म्हणजे आय टी आर टू आपल्याला त्या ठिकाणी फाईल करायचं असतो हे पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे प्रत्येक गोष्ट आपल्याला या ठिकाणी क्लिअर झाली पाहिजे नाहीतर काही जणांना वाटत असतं की माझं टॅक्स कट होऊन मला अमाऊंट पूर्ण मिळत असते तर तसं नसतं टॅक्स नंतर आपल्याला स्वतःला भरायचा असतो आय टी आर टू आपल्याला त्यासाठी फाईल करायचा असतो तर जे सी ए असतील त्यांना या सर्व गोष्टी माहीत असतात आय टी आर अदर इन्कम सोर्सेस जे असतात त्यानुसार मग टॅक्स भरले जात असतात शॉर्ट टर्म कॅपिटल गेन बद्दल तुम्हाला आता समजलेलं असेल की कशा प्रकारे तो कट होत असतो त्यानंतर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स तर तो आपल्याला भरायचा असतो दहा टक्के म्हणजे बारा महिन्यांचा जेव्हा कालावधी पूर्ण होत असतो म्हणजे एक वर्षांचा कालावधी जेव्हा पूर्ण होत असतो एक वर्षानंतर किंवा दोन वर्षानंतर किंवा तीन वर्षानंतर जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडला रिडीम करत असतात तुमची अमाऊंट विथड्रॉ करत असतात तेव्हा तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागत असतो आणि तो पण तुमचा जो नफा तुम्हाला झालेला असतो एक लाख रुपयांचा एक लाख रुपयांचा जर नफा झालेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणताही लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरायची गरज नसते कारण की एक लाखाच्या नफ्यावर कोणताही टॅक्स नसतो म्हणजे तुम्हाला कोणताही टॅक्स भरायची गरज नसते एक लाखाच्या पुढील नफ्यावरती आपल्याला दहा टक्क्यांचा टॅक्स भरायचा असतो म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरायचा असतो एक उदाहरण देऊन मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जर तुम्ही दहा लाखांची लमसम अमाऊंट म्युच्युअल फंडमध्ये जमा केलेली असेल त्याचा कालावधी दोन वर्ष झालेला असेल किंवा तीन वर्ष पण झालेला असेल आपण गृहित धरूया दोन वर्ष झालेले असतील दहा लाखावरती जर तुम्हाला बारा लाखांचं प्रॉफिट मिळत असेल म्हणजे या ठिकाणी तुमचा कॅपिटल गेन किती झालेला असणार तर दोन लाखांचं झालेलं असणार दोन लाखांचे तुम्हाला या ठिकाणी प्रॉफिट झालेले असणार दहा लाख रुपयांची अमाऊंट तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये जमा केलेली असते दोन वर्षामध्येच तुम्हाला बारा लाख रुपयांची रक्कम मिळत असते म्हणजे दोन लाख रुपये तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉफिट झालेले असते आणि तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंडला या ठिकाणी विड्रॉ करत असतात तर दोन लाखांमध्ये पहिले एक लाख जे असतात पहिले एक लाख म्हणजे जे प्रॉफिट तुम्हाला झालेलं असतं दोन लाखांचं त्यामधले एक लाख जे असतात त्यावरती तुम्हाला कोणताही टॅक्स द्यायची गरज नसते ते एक लाख जे असतात तुमचे टॅक्स फ्री असतात म्हणजे त्या एक लाखावरती तुम्हाला कोणताही टॅक्स भरायची गरज नसते जी शिल्लक असलेले एक लाख असतात दोन लाखामधून जे एक लाख मायनस आपण करणार तर उरलेली रक्कम जी असते तुमची एक लाखांची असते एक लाखांची तर त्या एक लाखावरती तुम्हाला दहा टक्क्यांचा लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागत असतो म्हणजे एक लाखावरती तुम्हाला दहा टक्क्यांचा लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागत असतो म्हणजे तुमची कपात होणारी रक्कम जी असते टॅक्स जो कटणारा असतो तो दहा हजार रुपयांचा या ठिकाणी कटणार असतो दहा हजार रुपयांची रक्कम तुम्हाला टॅक्स स्वरूपात या ठिकाणी भरायची असते तर लमसम स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी समजलेलं असेल की कशाप्रकारे लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा कट होत असतो म्हणजे जेवढी पण लमसम स्वरूपात तुम्ही अमाऊंट जमा केलेले असते म्युच्युअल फंडामध्ये त्यावरती जर तुम्हाला एक लाखांपेक्षा जास्त प्रॉफिट जर झाले तर त्या प्रॉफिटवरती तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरायचा असतो ती रक्कम तुमची दीड लाखांची असू शकते किंवा एक लाख वीस हजार रुपयांची पण असू शकते जर एक लाख वीस हजार रुपयांची तुम्हाला प्रॉफिट झालेले असेल तर त्यातून तुम्ही एक लाख मायनस करायचे असतात वरचे वीस हजार रुपये जे असतात त्या वीस हजार रुपयांवरती तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरायचा असतो तर हे तर झालं लमसम स्वरूपामध्ये म्हणजे लमसम अमाऊंट जेव्हा आपण म्युच्युअल फंडामध्ये जमा करत असतो त्यावरती टी सी जीचं कॅल्क्युलेशन प्रकारे केलं जात असतं ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं तर आता एस आय पी स्वरूपात जेव्हा आपण ही अमाऊंट जमा करत असतो आपण एस आय पी स्वरूपामध्ये म्हणजे जर तुम्ही जानेवारी दोन हजार पासून जानेवारी दोन हजार पासून वीस हजार रुपयांची अमाऊंट जी आहे एस आय पी स्वरूपामध्ये तुम्ही गुंतवणूक करत आहात म्युच्युअल फंडमध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये पण तेवढी सामाऊन तुम्ही इन्व्हेस्ट केली त्यानंतर मार्च त्यानंतर एप्रिल त्यानंतर मे त्यानंतर जून त्यानंतर जुलै त्यानंतर ऑगस्ट त्यानंतर सप्टेंबर त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर त्यानंतर जानेवारी दोन हजार तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस त्यानंतर मार्च दोन हजार तेवीस अशा पंधरा महिन्यांसाठी तुम्ही एस आय पी स्वरूपामध्ये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असतात आणि तुम्हाला वाटलं की पंधरा महिन्यानंतर मला आता ही अमाऊंट विथ्रॉ करायची आहे मला माझा म्युच्युअल फंड रिडीम करायचा आहे म्युच्युअल फंड रिडीम करायचं आहे तुमचा कालावधी झालेला असतो पंधरा महिन्यांचा म्हणजे बारा महिने या ठिकाणी ओलांडलेले असतात त्या ठिकाणी तुम्हाला टॅक्स भरायचा असतो लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स तुमची जमा होणारी रक्कम जी असते प्रत्येक महिन्याला ती वीस हजार रुपयांची होणार असते तर या ठिकाणी तुमची टोटल अमाऊंट जी जमा झालेली असते जमा झालेली रक्कम जी असते तुमची तीन लाख रुपयांची झालेली असते तीन लाख रुपयांची तुमची रक्कम या ठिकाणी जमा झालेली असते जमा झालेली रक्कम जी असते ती तीन लाख रुपयांची असते आणि त्यावरती प्रॉफिट मिळून रक्कम तयार झालेली असते तुमची साडेचार लाखांची मग तुम्हाला या ठिकाणी प्रश्न पडलेला असेल प्रॉफिटमधून एक लाख रुपयांची रक्कम ही मायनस केली जात असते म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट मिळालेलं असतं दीड लाख रुपयांचं दीड लाख रुपयांमधून आपण जेव्हा एक लाख रुपये मायनस करत असतो आपली उरलेली रक्कम जी असते ती पन्नास हजार रुपयांची या ठिकाणी असते मग ह्या पन्नास हजार रुपयावरती आपल्याला टी सी जी लागणार का लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागणार का असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पडलेला असेल तर एस आय ये पी स्वरूपामध्ये असं नसतं तुम्हाला या पन्नास हजारावरती लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरायचा नसतो एस आय पी स्वरूपामध्ये आपण जी पण रक्कम जमा करत असतो ती इन्कम टॅक्स ॲक्ट एकोणीसशे एकसष्ट नुसार नवीन गुंतवणूक झालेली मानली जात असते म्हणजे जी पण आपण गुंतवणूक करत असतो प्रत्येक महिन्याला ती नवीन गुंतवणूक असते ती असते नवीन गुंतवणूक इन्कम टॅक्स ऍक्ट एकोणीसशे एकसष्टनुसार प्रत्येक महिन्याला आपण जी गुंतवणूक केलेली असते ती नवीन गुंतवणूक असते तर या ठिकाणी आपली तीन महिन्यांची गुंतवणूक जी असते ती बारा महिन्यांपेक्षा जास्त झालेली असते म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्याची जी गुंतवणूक असते ती आपली या ठिकाणी एल टी सी येत असते लॉंग टर्म कॅपिटल गेन मध्ये येत असते बाकीची या ठिकाणी गुंतवणूक झालेली असते मग त्या ठिकाणी आपल्याला भरायचा असतो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स एस टी सी जे आपल्याला त्या ठिकाणी भरायचा असतो कारण की जानेवारी ते मार्च तुम्ही विचार केला तर बारा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी या ठिकाणी झालेला असतो फेब्रुवारी ते मार्च या ठिकाणी विचार केला तर या ठिकाणी पण बारा महिन्यांपेक्षा जास्त बारा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालेला असतो मार्च दोन हजार ते मार्च दोन हजार पण या ठिकाणी बारा महिन्यांचा कालावधी झालेला असतो आपल्याला या ठिकाणी जो टॅक्स भरायचा असतो तो लॉग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरायचा असतो आणि त्यानंतरून जे महिने असतात बारा महिन्यांच्या अगोदर आपली जी एस आय पी कटलेली असते त्या ठिकाणी आपल्याला भरायचा असतो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स असं टॅक्सचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी होत असतं म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही एस आय पी स्वरूपात गुंतवणूक करत असतात ती पण एक नवीन गुंतवणूक मानली जात असते त्यानंतर पुन्हा फेब्रुवारी महिन्यात जी गुंतवणूक करत असतात ती पण नवीन मानली जात असते म्हणजे अशी प्रत्येक महिन्यामध्ये जी गुंतवणूक करत असतात ती नवीन मानल्या जात असते तुमची शेवटची गुंतवणूक जी झालेली असते ती मार्च दोन हजार मध्ये या ठिकाणी झालेली असते त्याच्या अगोदर बारा महिन्यांचा जर कालावधी तुम्ही पकडला तर तो मार्च पर्यंत या ठिकाणी येत असतो म्हणजे जानेवारी ते मार्च हे तीन महिने जे असतात तर या तीन महिन्यांसाठी तुमचा टॅक्स जो बनत असतो तो लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स बनत असतो म्हणजे कालावधी तुमचा बारा महिन्यांपेक्षा या ठिकाणी जास्त झालेला असतो आणि बाकीचे जे महिने असतात त्या ठिकाणी तुमचा कालावधी जो असतो तो बारा महिन्यांपेक्षा कमी झालेला असतो त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी भरायचा असतो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा टॅक्स तुम्हाला त्या ठिकाणी भरायचा असतो एलटी सी जी तुम्हाला भरावा लागणार दहा टक्क्यांचा आणि एस टी सी जी तुम्हाला भरावा लागणार पंधरा टक्क्यांचा असं टॅक्सचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी केलं जात असतं जर तुम्ही एप्रिल दोन हजार तेवीसपर्यंत या ठिकाणी एस आय पी भरलेली असेल एस आय पी केलेली असेल तर तुमची एप्रिलपर्यंत पुन्हा या परे ठिकाणी लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स कट होणार या चार महिन्यांचा तुमचा लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स या ठिकाणी कट होणार आणि बाकीचे उरलेले महिने जे असतात त्या ठिकाणी होणारा टॅक्स जो असतो तो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स असतो ठीक आहे तर टॅक्स टॅक्सबद्दल आता तुम्हाला समजलेलं असेल तर आपण म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा गुंतवणूक करत असतो तर ह्या टॅक्सबद्दल पण आपल्याला माहीत असलं पाहिजे कोणकोणत्या प्रकारचे टॅक्स जे असतात त्या म्युच्युअल फंडावरती लागत असतात तर या दोन्ही टॅक्सबद्दल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल आणि मी तुम्हाला इन्कम टॅक्सचे सेक्शन पण सांगितलेले होते इन्कम टॅक्स ॲक्ट सेक्शन एकशे अकरा ए आणि त्यानंतर एकशे बारा ए आणि त्यानंतर इन्कम टॅक्स ॲक्ट एक एक एकोणीसशे एकसष्ट हे पण तुम्हाला एक मी तुम्हाला सांगितलेले होते त्याच्या अभ्यासाची या ठिकाणी गरज नव्हते पण एक माहिती म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुम्ही जर गुगलमध्ये सर्च केलं तर त्याची माहिती पण तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते की कशा प्रकारचे टॅक्स या ठिकाणी कटले जात असतात इन्कम टॅक्स ॲक्ट एक 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 एकोणीसशे एकसष्टनुसार प्रत्येक महिन्याला केलेली गुंतवणूक जी असते ती नवीन असते ती नवीन इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी मानल्या जात असते ठीक आहे तर तुम्हाला आता या दोन्ही टॅक्सबद्दल समजलेलं असेल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स तर बाकीचे पण म्युच्युअल फंड आहे जसं डेप्ट फंड तर त्यांच्यामध्ये पण वेगळ्या प्रकारचं टॅक्सेशन असतं त्यांचा कालावधी इक्विटी म्युच्युअल फंडपेक्षा थोडा वेगळा असतो तर येणाऱ्या काही भागांमध्ये त्याचा पण आपण अभ्यास करणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडलेला असेल व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की कॉमेंट करा तुमच्या काही क्युरी असतील तर त्या क्युरी पण तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहू शकतात त्या क्युरीवरती पण मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल तर त्यामुळे व्हिडिओला पण तुम्ही नक्की कॉमेंट करायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा जे पण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असतील त्यांना टॅक्सविषयी माहिती नसेल तर त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून या टॅक्सबद्दल पण चांगली माहिती मिळू शकते त्यामुळे व्हिडिओला पण शेअर करायचं आहे चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद